जय भोले मित्रांनो, कसं मौसम असताना सगळं कुणी नसताना आज आहे आपल्या पार्लरवर दोन दोन चिल्लर वरती. आहे दादूस की आहे दीदी. आता आपण चाललोय डोंगरामध्ये महादेवाच्या मंदिरामध्ये. तुम्ही सुंदर असा बघू शकता मित्रांनो डोंगराचा इव्हिनिंगचा नजारा. हा ट्रॅकिंग साठी खूप एक कमान दिसती महादेवाची मंदिर आपल्याला इथून जायचं आहे वरती. ही समोर चाललेली आमची दीदी दाजी. इथे एक सुंदर असं नाथ मंदिर आहे. आपलं मंदिराचा गेट आम्ही चाललोय सर्व फिरायला. हे आहे उमरेश्वराचं मंदिर. दादू हॅलो. मित्रांनो तुम्ही बघू शकता मोर कसा पिसारा फुलवतोय. त्यांचा आहे मंदिराचा परिसर सुंदर असा उंच उंच. दादूडी हाय हाय. माझा व्हिडिओ नसतो त्याच्यात, मी नसतो त्याच्यात. नमस्कार मित्रांनो, जय बोले. कसा मौसम असताना सांगा कोण नसताना. हे उमरेश्वराचं मंदिर. जय श्री राम. निसर्गाचं पर्यावरणाचं अतिशय सुंदर प्रमाणे इथं रक्षण केलेलं आहे, दाखवलेलं पण आहे. तुम्ही पाहू शकता झाडं वगैरे काढवीत कचऱ्यासाठी इथं कुंड्या वगैरे लावलेल्या त्यांनी सुंदर अशा. लेपड बघून घ्या, घाबरू नका, डुप्लिकेट येतो. अगोदर परिसर बघा मित्रांनो, अतिशय प्राचीन असं मंदिर, जुनं जुनं. वृक्षांची पोस्टर लावलेली, त्याच्याबद्दल काय होतं काही नाही, सर्व माहिती दिलेली आहे. लेट्स सेव द नेचर टायगर. तुम्ही बांधकामासाठी वापरलेलं पाषाण बघा मित्रांनो, अतिशय जुनं मंदिर आहे. हे ब्रह्मलीन महाराज आहे, त्यांची समाधी 2021 पूर्वची.
आत मंदिर हे उमरेश्वराचं मंदिर मित्रांनो. बाबा किती जुनं मंदिर आहे हे मंदिर? 12 साडेतेरा कळस बसव कळस का म्हणजे 8 साडी सुरू झालं होतं. दगडी काम 2-3 वर्ष एकच कार्यक्रम हर हर महादेव. घर डायरेक्ट खाली त्याच्यामुळे ढकल त्यांनी येत नव्हते. चला सांगा. माझं नाव माणिक कांगणे, मला मास्तर म्हणतात. इथं हे मंदिर आमच्या गावातल्या लोकांनी काही श्रम करून डोक्यावर दगड बिटा आणून वाळू आणून बनवलेलं हे 1990 साली दत्ताचं मंदिर. त्याच्यानंतर माणिक बाबा आले काही दिवसांनी, म्हणजे 2002 साली पहिला सप्ताह इथं झाला. त्यावेळेला इथं काही नव्हतं, असं नळ्या खोड्या या मंदिराला खेटून डोंगर होता. त्यांनी 1 वर्ष एकाच तरी साप्ता केला. त्याच्यानंतर त्यांनी थोडी भिक्षा मागून मागून थोडा रस्ता बनवला. रस्ता बनवल्यानंतर मग काही पैसे जमा केले. त्याच्यानंतर ही शेड उभा, ही शेड उभारल्यानंतर 2008 साली हे मंदिर चालू केलं. 2008 ला जीर्णोद्धार केला. हा हे मंदिर बांधकाम सुरू केले, दगडी बांधकाम. मूर्ती पुरातन काळी नाही, मूर्ती आत्ता बन, म्हणजे मंदिर झाल्यानंतर स्थापना केलेली नवीन. फक्त पुरातन मंदिर तेवढंच होत दत्तांचं. हा दत्तांचं. त्याच्यानंतर मग हे मंदिर हा कळास 12 साली तयार झालं, 2012 साली. आणि मग या मूर्तीची ग्रामप्रतिष्ठा केली. त्याच्यानंतर हे
दत्त मंदिर एक जणांनी आमच्या गावात ना धात्रेक म्हणून त्यांनी या जागेला अर्पण केलं. तुम्ही कुठले घर? मी कांगणवाडी. कांगणवाडी तालुका संगमनेर जिल्हा अहमदनगर. लोकांची रहदारी कायम असते. सतत 12 महिने. 12 महिने आणि चैत्र वद्य एकादशी नाही मोठा सप्तवर म्हणजे एवढं संपूर्ण जे पटांगण सगळा समानसेनी भरून जात. तुम्ही इथे मुक्कामी राहता का? हा मुक्कामी राहतो मी सेवा करण्यासाठी. हा कोण जोडीला असतं तुमच्या? असत एक बाई आहे पण ती घरी गेली आहे. तिची नाता जरी एवढी नाते तिची. वय किती आहे आता तुमचं? सर्वसाधारण 72. तरी तुम्ही गीत सेवा करता व्यवस्था. आणि त्याच्यानंतर मग ते मंदिर माने बाबाचे समाधी मंदिर तयार केलं आणि 2 वर्षापूर्वी ती प्राम प्रतिष्ठित झाली. माहिती दिल्याबद्दल धन्यवाद. नाही आश्रम बाबा बाबा जरा आणायचं निवासस्थान. ही रथयात्रा आहे का? ही पंढरपूरच्या वारीला आळंदीच्या वारीला त्र्यंबकेश्वरच्या वारीला आणि पैठणच्या वारीला हजर जाते. बैल असत दादू. काय प्रभा? काय प्रभा?